राज्यातील भाजप सरकारच्या कारभाराचे 1000 यशस्वी दिवस नुकतेच पूर्ण झाले. त्यानिमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीने 1000 दिवस युवा सरकारचे 10000 शाखा युवा मोर्चाच्या हे अभियान हाती घेतलं आहे. या अंतर्गत पनवेल शहरातील प्रभाग 18 आणि 19 मधील जनकल्याण बँकेजवळ मिडल क्लास सोसायटी ग्राउंड झरीमरी मंदिर कोळीवाडा पायोनियर येथे 4 शाखांचं उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल शहर परिसरात बुधवारी झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नितीन पाटील, मुग्धा लोंडे, दर्शना भुई, युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, उपाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, प्रीतम म्हात्रे, प्रभाग अध्यक्ष प्रतीक तावडे, प्रशांत झुंजारराव, उपाध्यक्ष अनिकेत जाधव, अजिंक्य जाधव, अंजली इनामदार, उमेश इनामदार, आबा जोशी व शाखेतील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 2014 साली भारतीय जनतेने विश्वास ठेवला, अत्यंत प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार भारतामध्ये स्थापन झालं आणि या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झालं त्या सरकारला आज 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पनवेल शहर युवा मोर्चाच्या वतीने पनवेल शहरातील वेगवेगळे जे प्रभाग आहेत त्या प्रभागातल्या एका प्रभागात किमान 4 असे 7 प्रभागात जवळजवळ 28 नामफलकांचं अनावरण या ठिकाणी केलं जाणार आहे. या नामफलक लावण्यापाठी मागचा जो उद्देश आहे संघटनेचा, तो उद्देश असा आहे की भारतीय जनता पार्टीचं कार्य, भारतीय जनता दलाचे पदाधिकारी कोण आहेत आणि या नामफलकाच्या माध्यमातून लोकांना, स्थानिक जनतेला याची माहिती व्हावी आणि त्यांच्या ज्या दैनंदिन अडचणी, समस्या आणि जे नागरी प्रश्न आहेत ते सोडवण्यास या लोकप्रतिनिधींच्या मदतीने किंवा या कार्यकर्त्यांच्या मदतीने, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्षाला निश्चितपणे मदत होईल, नागरिकांना मदत होईल आणि या भागातले प्रश्न आणि समस्या सोडवण्यास निश्चितपणे या नामफलकाच्या माध्यमातून निश्चितपणे जनतेला मदत होईल असं मला वाटते. नामफलकावरती जे जे पदाधिकारी आहेत त्यांचे संपर्क थोड्याच दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपवरती या ठिकाणी जनतेसाठी निश्चितपणे जाहीर करणार आहोत.